नमस्कार, मी कल्याणी फडके आणि आत्ता आपण आलो आहोत COEP कॉलेज येथे सायक्लोथॉनच्या निमित्ताने. हो, सायक्लोथॉन COEP कॉलेजने असे आयोजन केले आहे आणि याचे डिजिटल पार्टनर आहे दैनिक प्रभात. या सायक्लोथॉन स्पर्धेतला सगळ्यात छोटा स्पर्धक आत्ता आपल्याबरोबर आहे, आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत. काय सांगशील या स्पर्धेबद्दल? कसं वाटलं तुला? चांगलं वाटलं. कसं सगळी पूर्ण 15 किलोमीटर पूर्ण केलं? हा. फर्स्ट अशा पॅराडाईस इंग्लिश मॅडम स्कूल. रोज प्रॅक्टिस करतो घरी. त्याचे वडील आपल्या बरोबर आहेत, आता आपण त्यांच्याशी संवाद साधत काय सांग. छान वाटलं. आता हे एवढ्या यांनी जेवढा ऑर्गनायझेशन केलं या त्याबद्दल मी त्यांचे पहिले आभार मानतो. दुसरी गोष्ट, आता हा जसं मला कधी सायकलिंगचा शो नव्हता, हौस नव्हते, पण ह्याच्यामुळं ह्याला सुरुवातीपासून सायकलिंगची सवय. सकाळी मॉर्निंग वॉकला उठतो, हा मला स्वतः उठवतो. साधारण 5:45 उठतो. उठल्यानंतर मला स्वतः तो म्हणतो, बाबा चला मॉर्निंग वॉकला जायचं. मग मी मॉर्निंग वॉकला आणतो सायकलवरती, मी त्याच्या पाठीमाग पळायचो आणि हा सायकलिंग करायचं. त्याचं स्पीड माझं स्पीड थोडं कमी जास्त व्हायला, मग त्याच्यासाठी मी नवीन मोठी सायकल घेतली. मग आता मी एक तर माझं जॉब स्किल असल्यामुळं मला ते व्यवस्थित जमत नाही, त्याच्यामुळं कधी जेव्हा हप्त्यातून 3-4 दिवस जमतं तेव्हा सकाळी लवकर त्याच्याबरोबर 5 वाजता जाऊन साधारण 10-12-15 किलोमीटर रोजचं रनिंग होतं. ज्या आठवड्यातून साधारण 3-4 दिवस तरी होतंच होतं. मी आता राहिला आंबेगाव सिद्धिविनायक सोसायटीमध्ये आहे. आंबेगाववरून आम्ही सकाळी 4:30 वाजता निघालो होतो सायकलीवरती. आम्ही साधारण 5:30 वाजता पोहोचलो. आता परत इथून परत आम्ही सायकलीवरतीच माघारी जाणार.